शहरातील ऐतिहासिक दगडी दरवाजा पुनर्निर्माणासाठी सुरू झालेल्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी माजी आमदार साहेबराव पाटील आणि नप प्रशासनाने आंदोलनकर्त्यांसोबत तातडीची बैठक घेत बांधकाम सुरू करण्याचं लेखी आश्वासन दिल्याने आणि 45 दिवसाच्या आत सराफ बाजारात पायी व 2-व्हीलरने ये जा करण्यासाठी रस्ता सुरू करण्याची लेखी हमी दिल्याने सामाजिक कार्यकर्ते पंकज चौधरी यांनी आंदोलन स्थगित केले आहे। बैठक माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या राजभवन या ठिकाणी संपन्न झाली। यावेळी उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, बांधकाम अभियंता संजय पाटील, वास्तुविशारद चेतन सोनार, अमन शहा आणि दगडी दरवाजा पुनर्निर्माण समितीचे महत्त्वाचे सदस्य मुकुंदबाबा विस्पुते, पंकज चौधरी, गटनेते प्रवीण पाठक, गोपी कासार, कमल कोचर, पराग चौधरी, बाळासाहेब संदानशू, हर्षल विस्पुते आणि अक्षय अग्रवाल आदि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। दगडी दरवाजाच्या कामाला होणाऱ्या दिरंगाईमुळे माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी यांनी 4 जून रोजी नगर परिषदेला काम सुरू करण्याचा 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता। त्यास अनुसरून 16 जून रोजी त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली। त्यानुसार 17 रोजी दगडी दरवाजा पुनर्निर्माण समिती गठीत करून काळे झेंडे लावत निषेध देखील नोंदवला होता। आंदोलनाच्या चौथ्या दिवशी आंदोलनाचं गांभीर्य लक्षात घेत माजी आमदार साहेबराव पाटील यांनी तातडीची बैठक घेतली। गेल्या 1.5 वर्षापासून रखडलेलं बांधकाम आंदोलनामुळे मार्गी लागणार आहे। ऐतिहासिक दगडी दरवाजा पुन्हा दिमाखात उभा राहावा यासाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते पंकज चौधरी पहिल्यापासून प्रशासनाशी लढा देत आहेत। त्यांच्या या लढ्याला आज पहिले यश प्राप्त झालं आहे। शहराचा ऐतिहासिक वारसा असलेला दगडी दरवाजा, या दगडी दरवाजाच्या पुनर्निर्माणासाठी जी समिती गठीत करण्यात आली होती त्या समितीचे नेतृत्व ज्यांनी केलं ते सामाजिक कार्यकर्ते पंकज चौधरी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। त्यांच्याशी आपण याबाबत चर्चा करणार आहोत। पंकज दादा, आपलं अमरनेर 7 न्यूज मध्ये स्वागत। दगडी दरवाजाच्या पुनर्निर्माणासाठी आंदोलन करायची गरज आपल्याला का भासली, काय सांगाल? अमळनेर शहराच्या मानबिंदू असलेला दगडी दरवाजा हा पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतला होता। साधारणतः 2019 मध्ये हा अतिवृष्टी झाल्यामुळे त्याच्या एक उजव्या बाजूच्या बुरुज ढासळला। तो ढासळण्यापूर्वी देखील आम्ही पुरातत्व विभागाकडे हा ढासळू शकतो असा पाठपुरावा केला होता। तदनंतर तो ढासळल्यानंतर सुमारे 2 वर्षापासून पुरातत्व विभाग आणि नगरपालिका यांच्या दोघांच्या संगनमताने ते काम सुरू करण्यात आलं। त्याची वर्क ऑर्डर 1.5 वर्षापूर्वी दिली गेलेली होती, परंतु एवढा मोठा काळ लोटल्यानंतर सुद्धा काम सुरू होत नव्हतं आणि अंमळनेरच्या तरुणापासून तर वयस्करापर्यंत प्रत्येकाची अस्मिता असलेला हा दगडी दरवाजा आहे। अंमळनेर शहराला ऐतिहासिक वारसा या दरवाजामुळे असल्याचे हे एकमेव स्थान आहे आणि प्रत्येकाची तिथं कुठे ना कुठे ऋणानुबंध जुडलेले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला ती वास्तू आमच्या देखत आणि लवकरात लवकर तयार व्हावी त्याकरता आम्हाला शेवटी वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतर आंदोलन करण्याची एकमेव मार्ग राहिल्यानंतर मुळे आम्ही आंदोलनाची भूमिका स्वीकारली। आता त्याचं फलित असं मिळालं, आम्ही 4 दिवसापासून सर्व पत्रकार बांधवांनी जे काही आम्हाला पाठपुरावा केला, मदत केली, त्या माध्यमातून आम्ही जनतेला त्या बाबतीत जागृत केलं आणि त्याची दखल माजी आमदार कृषिभूषण साहेबराव दादा पाटील असतील, नगराध्यक्ष पुष्पलताताई पाटील असतील, मुख्य अधिकारी असतील यांनी घेतली आणि त्याच्या आज दुग्ध शर्करा योग आला आणि जे आम्हाला अपेक्षित होतं ते नगरपालिकेने आज मान्य केलं आणि नगरपालिकेने आम्हाला लेखी आश्वासन दिलं की येत्या 45 दिवसात इथून आम्ही पायवाट सुरू करू आणि येणाऱ्या युद्ध पातळीवर याचं काम पूर्ण करू। दगडी दरवाजा पुनर्निर्माण समितीला आज यश आलेलं आहे, नगरपालिका प्रशासनाने कामाला सुरुवात देखील केलेली आहे। पंकज भाऊ, आता यापुढे आपली भूमिका काय असेल? आता तर खरी यापुढची भूमिका आहे आमची की हा दगडी दरवाजा पूर्ण करणे जेवढी प्रशासनाची जबाबदारी तेवढी एक आंबळनेरकर म्हणून आमची देखील आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दरवाजा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त आम्ही बसणार नाही, प्रशासनालाही बसू देणार नाही। हे जे काही प्रशासन आहे याच्या पाठीमागे लागून अंमळनेरचा इतिहास जिवंत ठेवणे आणि तो येणाऱ्या पिढीला दिसेल ही जबाबदारी अंमळनेरकरांच्या वतीने मी एक प्रतिनिधी म्हणून पूर्ण अंमळनेरकरांची आहे।
नुकतच आपण पंकज भाऊ चौधरी यांच्याशी दगडी दरवाजाच्या पुनर्निर्माण संदर्भात चर्चा केली. त्यांच्या बोलण्यातून आपल्याला एक जाणवलं की दगडी दरवाजा हा अंबेडकरांचा ऐतिहासिक वारसा सांगणारी एक वास्तू आहे आणि ती वास्तू जोपर्यंत पूर्णपणे आकारास येत नाही तोपर्यंत ते आपला लढा असा सुरू ठेवणार आहे. त्यांना पुढील कार्यासाठी अंबेडकर सेवा न्यूज कडून शुभेच्छा. धन्यवाद. अमळनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी प्रशांत वसंत सरोदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरोदे हे नगर जिल्ह्यातील कोपरगाव या ठिकाणी कार्यरत होते. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी याआधी फैजपूर सावदा आणि वरंगाव या ठिकाणी कामकाज केलं आहे. मागील 3 वर्षापासून ते कोपरगाव या ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. लवकरच ते अंबेडकर या ठिकाणी पदभार स्वीकारणार आहेत. विद्यमान मुख्याधिकारी डॉक्टर विद्या गायकवाड यांची जळगाव मनपा या ठिकाणी बदली झाली होती. कोरोना काळात डॉक्टर गायकवाड यांच्याकडे अंबेडकर पालिकेचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला होता. शहरातील ढेकू रोडवरील जिजाऊनगर भागात सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचं भूमिपूजन आमदार अनिलदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील जिजाऊनगर या ठिकाणी 15 लाख रुपये किमतीचं सामाजिक सभागृहाचं बांधकाम केलं जाणार आहे. यावेळी नगरसेवक विवेक पाटील, दीपक पाटील, ॲडव्होकेट यज्ञेश्वर पाटील, पंकज पाटील यांच्यासह आजीमाजी नगरसेवक उपस्थित होते. बँकेच्या कॅशियरकडून जादा दिलेली रक्कम सराफाच्या दुकानावर लक्षात आल्यानंतर मुख्याध्यापकाने ती प्रामाणिकपणे परत केली आहे. लोंढवे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गणेश पंढरीनाथ महाजन हे धनादेश वटवण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेले असता कॅशियरने त्यांना 5000 रुपये जास्तीचे दिले. महाजन यांनी पैसे न मोजता सरळ सराफ बाजार गाठला. सोन्याच्या दुकानावर गेले असता त्यांना 5000 रुपये जास्त असल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब बँकेतून ती रक्कम परत केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल बँकेचे व्यवस्थापक संजय पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी बँकेचे VP सोनवणे, RV पाटील, कॅशियर स्वप्नील पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते. अमळनेर शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीतर्फे खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस गलवाडे रस्त्याच्या बाजूला वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गरिबांना धान्य देखील वाटप करण्यात आले. यावेळी मोदी सरकार आणि इंधन दरवाढ विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या कार्यक्रमाचं आयोजन शहर काँग्रेसचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी केले होते. गोकुळ बोरसे, सुरेश पाटील, जयवंत पाटील, प्रवीण जैन, सुलोचना वाघ आणि तुषार संदानशिव, मनोज बोरसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तालुक्यातील पातोंदा येथील चोपडा रस्त्यालगत असलेल्या गावठाण जागेवर सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मी समृद्ध तर गाव समृद्ध या मोहिमेअंतर्गत बिहान पॅटर्न पद्धतीने वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली आहे. या गावठाण जागेवर खड्डे खोदण्याचं काम सुरू असताना परिसरातील शेकडो महिला आणि पुरुष यांनी एकत्र येत वृक्ष लागवडीला विरोध केला. परिसरातील नागरिक या जागेचा उघड्यावर शौचात जाण्यासाठी वापर करतात. नियोजित जागेवर वृक्ष लागवड झाली तर महिला वर्गाने शौचास कुठे जावे असा प्रश्न उपस्थित करत उपसरपंच यांच्याशी उज्जत घालून खड्डे खोदण्याचं काम त्यांनी थांबवलं. एकीकडे पातोंदा गाव भागंदारी मुक्त असताना नागरिकांनी उघड्यावर शौच करण्याची केलेली मागणी अजबच म्हणावी लागेल. वृक्षारोपणाच्या नियोजित जागेजवळच महिलांसाठी शौचालयाचे 2 युनिट आहेत, मात्र त्या ठिकाणी पाण्याची आणि लाईटची व्यवस्था नसल्याचे महिलांचं म्हणणं आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने त्या शौचालयाची दुरावस्था दूर करून महिलांना वापरण्यायोग्य केल्यास गाव खऱ्या अर्थाने हगणदारी मुक्त होईल. दरम्यान तरुणांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार केल्यानंतर उघड्यावर शौचाला जाण्याचे समर्थन करणाऱ्या नागरिकांविरुद्ध आणि ग्रामपंचायत सदस्यांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी दिला आहे.